हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका करपे. योगीराज फिल्म क्रिएशन्स या आमच्या फेसबुक पेजवर आणि आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या हेल्थ टिप्सचा विषय आहे लिंबू. लिंबू म्हटलं की बऱ्याचदा आपलं तोंड वाकडं तिकडं होतं, त्यातला आंबटपणा आठवतो, पण हाच आंबटपणा म्हणजे लिंबाची खरी ओळख आहे. कारण लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, लिंबामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स असतं, कॉपर असतं, पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं, फॉस्फरस असतं, आणि अशा भरपूर घटक पदार्थांनी युक्त लिंबू आपल्यासाठी फार फायदेशीर असतं. चला तर जाणून घेऊयात लिंबाचे फायदे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी म्हणजे एनर्जी बुस्टर, इम्युनिटी, आपली जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ती भरपूर प्रमाणात आपल्याला लिंबामध्ये मिळत असते. आणि म्हणजे जे काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन आहे यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला जवळजवळ दिवसभरामध्ये 40 मिलीग्रॅम इतकं व्हिटॅमिन सी पाहिजे असतं, आणि हे सगळं आपल्याला लिंबामधूनच मिळतं. त्याच्यामुळे व्हिटॅमिन सीचा खरा स्रोत आहे लिंबू. जवळजवळ द्राक्ष आणि संत्र्यापेक्षा सुद्धा याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, सायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतं. आता बऱ्याचशा डिशेसमध्ये म्हणजे अगदी कोंबडीपासून कोशिंबीरीपर्यंत किंवा भाज्यांपासून माशांपर्यंतच्या जेवणामध्ये लिंबाचा वापर सर्रास होतो. बऱ्याच जणांना मात्र लिंबाने कधी कधी त्रास होतो, अशांनी मात्र लिंबाचं सेवन थोडस कमी करायचं. पण ह्याच्यामध्ये जर लिंबू सरबत घेतला तर कधी तरी घ्यायला काहीच हरकत नाहीये. जसं आत्ताच मी म्हटलं की लिंबामध्ये व्हिटॅमिन सी तर असतंच, पण व्हिटॅमिन बी सिक्स सुद्धा भरपूर प्रमाणात असतं, आणि म्हणूनच आपल्याला एनर्जी भरपूर प्रमाणात मिळते, आपली एनर्जी बॅलन्स व्हायला मदत होते. कधी कधी व्यायाम केल्यानंतर किंवा एनर्जीचे जे काही आपण एनर्जीची लेवल लो होते, व्यायाम केल्यानंतर म्हणा किंवा काही योगा सेशन्स असतील किंवा एक्सरसाइज सेशन्स असतील, यानंतर आपल्या शरीरामधल्या मिठाची जी पातळी ती सुद्धा कमी होते. पण जर अशा नंतर आपण जर लिंबाचं सेवन केलं तर आपलं हे जे मिठाचं जे पातळी आहे याचं बॅलन्सिंग व्हायला मदत होते, आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला योगा किंवा व्यायाम कराल त्यानंतर मात्र तुम्ही लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी घ्यायला काहीच हरकत नाहीये. आंबटपणा, जळजळ किंवा जो काही छातीमध्ये जळजळ वगैरे होते अशा वेळेस सुद्धा लिंबू पाणी घ्यायला काहीच हरकत नाहीये. वजन कमी करण्यासाठी सुद्धा लिंबाचा वापर होऊ शकतो, किंवा आपलं एक डिहायड्रेशन जेव्हा होतं तेव्हा रिहायड्रेट करायला सुद्धा लिंबू फार छान पद्धतीने उपयोगी ठरतं आपल्यासाठी. त्याच्यामुळे जर कधी तुम्हाला वाटलं की आपली एनर्जी लो आहे अशा वेळेला लिंबू साखर पाणी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, छानसं लिंबू सरबत तयार केलं आणि ते प्यायलं तरी तुम्हाला थोड्या वेळासाठी कमी आराम मिळतो म्हणला आपल्या. लिंबामध्ये जे काही आहे कॉपर, फॉस्फरस याच्यामुळे काय होतं की आपलं जे काही उच्च रक्तदाब आहे याचे सुद्धा बॅलन्सिंग व्हायला मदत होते, आणि अर्थातच याचा आपल्या शरीरावर चांगला परिणाम होतो. आता फक्त आणि फक्त लिंबाचा रसच उपयुक्त आहे का? तर नाही. लिंबाची पानं सुद्धा उपयुक्त आहेत, लिंबाच्या साली सुद्धा उपयुक्त आहेत. म्हणजे बऱ्याचशा परदेशी डिशेसमध्ये लिंबाच्या सालींचा क्रश वापरला जातो, किंवा त्याची जी साल आहे ती किसून वापरली जाते. त्याचप्रमाणे लिंबाची जी पानं आहेत ती सुद्धा औषधी आहेत. तर याचा वापर आपण बऱ्याचशा फिश डिश असतील, मटण असेल किंवा सी फूड असेल किंवा वेगवेगळ्या सॅलडच्या डिशमध्ये किंवा चहामध्ये सुद्धा आपण ही पानं जर घालून तो चहा प्यायला तरी सुद्धा याचे फायदे आपल्या शरीराला नक्कीच मिळतात. लिंबू औषध म्हणून वापरतात कॉलर आणि मलेरिया सारख्या आजारांमध्ये, कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यामध्ये तसे घटक पदार्थ आहेत ज्याच्यामुळे आपला कॉलर आणि मलेरियावर याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत, लिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, लिंबामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी प्रॉपर्टीज सुद्धा आहेत. त्यामुळे जेव्हा अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे आपण बऱ्याचदा बघतो की बऱ्याचशा साबणांच्या जाहिरातीत सुद्धा लिंबाचा उल्लेख केलेला असतो, आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत होते आणि शरीराची शुद्धी होते. आणि याच्यामुळे आणि आणखी काही घटक पदार्थांमुळे आपल्या शरीराला कॅन्सर पासून सुद्धा लांब ठेवायचं काम लिंबू करते. याचप्रमाणे बऱ्याचशा अरोमाथेरपीज मध्ये सुद्धा लिंबाचं तेल वापरलं जातं. आणि फक्त अरोमाथेरपीज नाही तर तुम्ही सुद्धा घरी करू शकता हा प्रयोग. म्हणजे जेव्हा आपल्याला शरीराला फार थकवा जाणवतोय किंवा पाय जास्त थकलेले असतात अशा वेळेला कोमट पाण्यामध्ये जर लिंबाचा रस टाकला आणि जर शक्य झालं तर त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा, आणि या पाण्यामध्ये जर आपण 15 ते 20 मिनिट पाय बुडवून बसलो तर आपल्या शरीराला आराम मिळतो, आपल्या पायालाही आराम मिळतो आणि आपले पाय सुद्धा मऊ व्हायला मदत होते. आणि अशा प्रकारे लिंबाचे बरेचसे फायदे आहेत.
आणि बऱ्याच जणांना आज नवीन सुद्धा फायदे समजले असतील. आमचा आजचा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आम्हाला सजेशन्स, आम्हाला कमेंट्स, आम्हाला तुमचे रिप्लाय नक्कीच आवडतील. आमच्या पेजला फॉलो करा, आमच्या पेजला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत घरी राहा, स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय.